नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध असे मंदिर श्रीमंत दगडूशेठ या मंदिराचा इतिहास। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साधारणतः 1800 काळात पुण्यात एक दगडूशेठ हलवाई नावाचे एक मिठाईचे व्यापारी राहत होते। ते पुण्यात मिठाईच्या व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होते आणि त्या काळी पुण्यात प्लेग नावाचा रोग पसरला होता आणि या प्लेग रोगाच्या साथीत आपला एकुलता एक मुलगा म्हणजे दगडूशेठ यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला। आपला एकुलता एक मुलगा मरण पावल्याने दगडूशेठ व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही फार दुखी झाले। त्यावेळेस त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे गुरु म्हणजेच माधवराव महाराज हे आले। त्यांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना उपदेश केला की तू एका गणपतीची व दत्ताची मूर्ती स्थापन करावी, त्याची मनोभावे पूजा करावी आणि हे दोन्ही दैवत आपल्या मुलांप्रमाणे यांचा सांभाळ करावा। ज्या प्रकारे कुठलेही आपत्य आपल्या आईवडिलांचे नाव भविष्यात उज्ज्वल करतात, त्याच प्रकारे हे दोन्ही दैवत तुझे नाव, तुझे व तुझ्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतील। आपल्या गुरुंच्या आदेशानुसार दगडूशेठ यांनी दत्ताची व गणपतीची स्थापना केली। साधारणतः सन 1893 सालापासून दगडूशेठ मंदिर नावारूपास आले। पुढे जाऊन काही वर्षात लोकमान्य टिळकांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली। तर मित्रांनो आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवा। जोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओत, नमस्कार।